अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जागृत अपंग संघटना जामनेर यांच्या वतीने आज तहसीलदारांना अपंगांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले। कोरोना महामारीमुळे अपंग बांधवांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यात उपासमारी बेरोजगारीमुळे ते त्रस्त झाले आहेत। त्यासाठी शासनाने अपंगांच्या विविध मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, अन्यथा दिव्यांग बांधव संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। प्रत्येकाला रोजगार मिळालाच पाहिजे, प्रत्येकाला रोजगार मिळालाच पाहिजे, 5% निधी मिळालाच पाहिजे, UID कार्ड मिळालाच पाहिजे, प्रत्येकाला राशन मिळालाच पाहिजे, बिना अट घरकुल मिळालाच पाहिजे, UID कार्ड मिळालाच पाहिजे, अंत्योदय कार्ड मिळालाच पाहिजे। उपकार नको, उपकार नको, भीक नको, भीक नको, जागरूक। दिव्यांग दिनाचा दिव्यांग दिनाचा जागृत अपंग संघटना स्थापक अध्यक्ष यांना त्यांना आज 3 डिसेंबर जागतिक अपंग दिनाच्या दिवशी आज केंद्र शासन राज्य शासन यांच्या माध्यमातून आजच्या दिवशी अपंगांसाठी योजनाची आखणी केली जाते आणि त्यांना आज योजनाचे जे मानधन असते त्याच्यावरती काही तरतूद केली जाते। परंतु दुर्दैवाने आमच्या अपंग लोकांचं असं आहे की आज 3 डिसेंबर असून देखील आम्हाला आमच्या मागण्यासाठी तहसील कार्यालय किंवा पंचायत समिती या ठिकाणी मोर्चा काढावा लागत आहे, कारण की याच्यापेक्षा दुर्दैव आमचं कुठलं असू शकतं, कारण की आजचा 3 डिसेंबर दिवस हा अपंगांसाठी महत्त्वाचा दिवस आहे। परंतु आपलं राज्य शासन, केंद्र शासन आणि प्रशासन हे देखील अपंग बांधवांकडे दुर्लक्ष करत आहे, त्या अनुषंगाने आज आम्हाला जागृत अपंग संघटनेच्या माध्यमातून पंचायत समिती व तहसील याच्यावरती आज मोर्चा काढावा लागला। याकरता मी एक आपल्या माध्यमात चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला एक विनंती करू इच्छितो की आजच्या दिवशी तरी कमीत कमी आमच्या कुठल्या तरी मागण्यावर शासनाने प्रशासनाने विचार करून ते मान्य करावं, अन्यथा येणाऱ्या 15 दिवसामध्ये आम्हाला अपंग बांधवांच्या समक्ष मी सांगू इच्छितो की आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करल्याशिवाय आमच्याकडे कुठलाही मार्ग राहणार नाही, त्याकरता शासन प्रशासनाने आमच्याकडे दुर्लक्ष करू नये आणि आमच्या मागण्या ज्या आहे त्या त्वरित मान्य करावा अशी मी शासनाला प्रशासनाला जागृत अपंग संघटनेच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो। परंतु आज आपण जर पाहिलं तर पक्षाचे जे मोर्चे असतात, संघटनाचे मोर्चे असतात, त्यांना परमिशन दिलं जातं, परंतु दुर्दैवाच्या अपंग लोकांचं की आज आम्हाला 10 मिनिटंसुद्धा पोलीसवाल्यांना रस्त्यावर थांबू दिलं नाही। आज आमच्यासाठी किती खेदाची बाब आहे की आज आम्ही रस्ता जाम करू इच्छित होतो की आमच्या हक्काच्या मागण्याच्या मागू पाहत होतो, परंतु पोलीस प्रशासन देखील आमच्यावरती आज हुकुमशाहीसारखं एक राज्य करून आलं, परंतु आम्ही ते हातोडून पाळू। आम्ही याच्यापुढे कोणालाही न घाबरता डायरेक्टली रस्त्यावर जरी उतरायचं काम पडलं तरी आम्ही उतरू, कारण की आम्ही अपंग बांधव आता एकजुटीनं आहोत आणि एकाच जुटीनं आम्ही याच्यापुढे ही काम करत राहू। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।